अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या गौरव प्रकाश चव्हाण या पोटच्या मुलाला आईनं प्रियकराच्या मदतीनं कॅनॉलमध्ये ढकलून खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झालीय. पोलिसांनी सचिन शिवराम कुंभार व अश्विनी प्रकाश चव्हाण यांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 6 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावली आहे. मयत गौरव चव्हाण हा गंगापुरी येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद आरोपी आई अश्विनी चव्हाण हिनं वाई पोलीस ठाण्यात दिली होती. दोमच्या डाव्या कालव्यात गौरवचा मृतदेह मिळाला होता, मात्र तपासात आरोपी अश्विनी हिच्या बोलण्यात पोलिसांना विसंगती जाणवू लागल्यानंतर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा गौरवचा मी आणि सचिन कुंभार म्हणून दोघांनी खून केला असल्याची धक्कादायक माहिती तिने दिली. आरोपी सचिन व अश्विन हे दोघे वाई MIDC कंपनीमध्ये नोकरीला आहेत. गेले 2 वर्षांपासून त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. यावेळी अश्विनीने सचिनला तू गौरवला काय प्यायला दिलेस असं विचारलं असता त्याने तिला तुला मारून टाकेन अशी धमकी देऊन गौरवला पाण्यात कॅनॉलमध्ये ढकलून दिले व ते दोघे तिथून वाईच्या दिशेने निघून आले. तपासात विसंगती आल्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन अश्विनीला विचारले असता तिने खून केल्याची कबुली दिली. बुधवारी पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलाचे काका बोलतोय, महेंद्र सदाशिव परकाळे. रात्री 10 वाजल्यापासून मुलगा बेपत्ता होता. तर आज दुपारी अचानक गोविंद पोलीस स्टेशनवर कॉल आला, त्यामुळे कॅनलमध्ये बॉडी सापडली. दिनांक 19/4/2019 रोजी अश्विनी प्रकाश चव्हाण राहणार वृंदावन कॉलनी नावेची वाडी वाई यांनी पोलिसाने वाई येथे येऊन तक्रार दिली की त्यांचा मुलगा गौरव प्रकाश चव्हाण हा आदल्या दिवशी रात्रीपासून तो कार्यक्रम बघायला गेलेला होता आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर घरी परत आलेला नाही. अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही त्या मुलाबाबत आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत असताना दिनांक 29 रोजी 2 गोविंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कॅनॉलमध्ये एका 10 वर्षाच्या साधारण मुलाचं प्रेम मिळून आलं आणि त्या ठिकाणी आम्ही खात्री केली असता हा जो गौरव प्रकाश चव्हाण हा मुलगा आदल्या दिवशी जो हरवलेला होता त्याचीच ती त्याचंच प्रेत होतं ते निष्पन्न झालं आणि मग त्या अनुषंगाने तपास करत असताना मुलाची जी आई आहे अश्विनी प्रकाश चव्हाण तिच्या तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिच्या काही गोष्टीमध्ये विसंगती आली सांगण्यामध्ये, त्यामुळे संशय तिच्यावरती आमचा बळावला आणि त्या अनुषंगाने आम्ही कसून चौकशी केली असता तिची म्हणजे त्या गौरव प्रकाश चव्हाण त्या मुलाची आई ती अश्विनी आहे, तिने तिचा जो प्रियकर आहे सचिन कुंभार राहणार बावदल यांच्या मदतीने त्या मुलाला कार्यक्रमातून घेऊन जाऊन गाडीवरून घेऊन जाऊन त्या मुलाला कॅनॉलमध्ये ढकलून देऊन त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या मुलाची आई स्वतः फिर्यादी त्या गुन्ह्यातली अश्विनी आणि तिचा प्रियकर सचिन कुंभार यांना अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला आमचे पोलीस अधीक्षक माननीय सातपुते मॅडम, त्याचप्रमाणे आमचे SDPO श्री अजित टिके सर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच